नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला शिवसेना राष्ट्रवादी वाद राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे। या वादाने काल हिंसक वळण घेतले। राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वाहनावर अज्ञातांनी हल्ला केल्याच्या घटनेवरून खळबळ निर्माण झाली आहे। महानगर राष्ट्रवादी काँग्रेसने या हल्ल्याचा निषेध केला असून हल्लेखोरांवर कारवाईसाठी पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांना निवेदन देण्यात आले। सोमवारी रात्री 8:30 सुमारास रोहिणी खडसे या माणेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला। यावेळी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे व गाडीचे चालक होता। चांगदेव येथील सुतगिरणी परिसरात शिवसेनेच्या गावगुंडांकडून प्राणघातक हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप करत एखाद्या महिलेवर राजकीय द्वेषातून असे कृत्य करण्याचा आम्ही निषेध करतो। या गावगुंडांना मोठ्या राजकीय नेत्यांचे पाठबळ असून महिलांचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे। हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे। या प्रसंगी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, मंगला पाटील, अमोल कोल्हे, विनोद देशमुख, स्वप्नील नेमाडे, यशवंत पाटील यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज आमचं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि JDC बँकेच्या माजी चेअरमन रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्यावर जो रात्री भाडा हल्ला झाला त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करून साहेबांना निवेदन दिलं आहे की व जे आरोपी असतील त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करावे आणि साहेबांनी आम्ही विनंती केली आहे। त्यामुळे ह्या हल्ल्यामध्ये पूर्ण नियोजित हल्ला होता असं आमचं म्हणणं आहे, कारण की मागील 8 दिवसापासून काही शिवसेनेचे पदाधिकारी गोदवड नगरपंचायतच्या माध्यमातून त्यांच्यावर धावून जाणे, शिवीगाळ करणे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुक्ताईनगरच्या ज्या अध्यक्ष आहे, महिला अध्यक्ष, त्यांच्यावर शिवीगाळ करणे आणि रात्रीचं म्हणजे एकदम म्हणजे महिलावर ज्या लोकप्रतिनिधी म्हणून आज त्यांची जिल्ह्यात ख्याती आहे आणि सगळ्या चांगल्या पदावर ते काम करत आहे अशा महिलांचं खच्चीकरण करण्यासाठी काही गावगुंड अशा महिलांवर आरोप भ्याळा हल्ला करून सांग महिलांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यातूनच एक महिला जी सक्षम महिला आहे की त्यांनी काही दिवसापूर्वी महिलांबद्दल आवाज उचलला होता की आमच्या महिलांना जर कोणी काही बोललं तर आम्ही त्याला चोपू आणि ज्या आम्ही म्हणतो की जर एखाद्या महिलेवर कधी अन्याय होत असेल तर त्याला सजा मिळालीच पाहिजे। त्या माध्यमातून ताईने एक अक्रम भूमिका घेतल्यामुळे आज रात्री ताईवर तो काही गुंडांनी हल्ला केला त्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।